आताच्या वेळेला खूप महत्व असून सर्व बौद्ध विहार आणि दीक्षाभूमीमध्ये बुद्धवंदना आणि समता सैनिक दलाच्या पंचशील ध्वजाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षीही 5 डिसेंबर रोजी दीक्षाभूमीला धम्म पहाट होताच बुद्धवंदना करण्यात आली. इसके लिए जरूरी सभी प्रकार की शिकारी और ईश्वरीयता का बर्ताव करूंगा. मनुष्य मात्र के लिए हानिकारक और मनुष्य के लिए October 1956 अशोक विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी महाशिरोचंद्रमणी यांच्याकडून सकाळी 9 वाजता दीक्षा घेतली होती. म्हणून सकाळी 9 वाजताच्या वेळेला खूप महत्व आहे. 5 डिसेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी धम्मपहाट कार्यक्रम घेण्यात आला, ज्यात विविध गायकांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भीमगीते गायली. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना व समता दलाची सलामी कार्यक्रम पार पडला. दिवसभर धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू असताना संध्याकाळी 6 वाजता मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.